संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील धडपडा तळमळीचा कार्यकर्ता असलेला अशोकराव खेमनर यांनी पठार भागासह तालुक्याच्या विकासामध्ये दिलेलं मोठं योगदान कायम स्मरणात राहणारं असून त्यांचं जीवन सर्वसामान्यांसाठी विकासासाठीच समर्पित केलं. स्वर्गीय अशोक खेमनर यांच्यासारख्या कर्तबगार व्यक्तीला संगमनेर तालुका मुकला आहे अशी भावपूर्ण श्रद्धांजली माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अर्पण केली. साकुर येथे स्वर्गीय अशोकराव खेमनर यांच्या दशक्रिया विधीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले, करमाळ्याचे आमदार नारायणबा पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, मदन देवकाते, अतुल बेनके, रामदास वाघ, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मधुकर गर्दे, दिलीप शिंदे, हनुमंता खेमनर, शंकर खेमनर, शरद नाना थोरात, शाळीग्राम होडगर, शिवाजीराव थोरात, बाबा ओहोळ, ज्ञानेश्वर तपकीर, अजय फटांगरे, निशाताई कोकणे, दादासाहेब मुंडे, चंद्रकांत कडलक, लक्ष्मणराव कुटे, जगन्नाथ घुगरकर आदींचीही उपस्थिती होती. अशोकराव खेमनर हे एक निष्ठावान आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. बाजीराव खेमनर यांच्या समाजकार्याचा समृद्ध वारसा त्यांनी कायम सांभाळला. शंकर खेमनर आणि अशोकराव ही जोडी पठारे भागातील सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असायची. अशोकरावांचं अचानक जाणं हे तालुक्याला चटका लावून गेलं अशी भावपूर्ण श्रद्धांजली आमदार बाळासाहेब थोरात यांनी वाहिली. पुढचा जो कालखंड भविष्यकाळ होता तो कमी कमी 40 वर्षाचा अशोकराव करता कर्तृत्वाचा कालखंड मानला असतो. त्यामुळे त्यांच जाणं हा त्या कुटुंबाकरता तर खूप मोठा धक्का आहे, गावाकरता आहे, परिसराकरता आहे, तालुक्याकरता आहे, ते मला हे नाकारता येणार. साकूर गाव तसं पाहिलं तर मुख्य भागापासून दूर असते, परंतु आल्यानंतर तिथे प्रगती सर्व पाहिल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. या कारणे ज्यावेळेस माझे बाजीराव पाटील हे आपली नोकरी सोडून इथे सामाजिक जीवनामध्ये आले, माझी हंकार वाटणासारखे सरकारी त्यांनी करून मंडळी गोळा केली आणि विकासाची वाटता या विभागाची सुटली. तो का तो इतिहास जर आपण पाहिला तर खूप कठीण होता, परंतु त्यांनी ही सगळी परिस्थिती बदलून टाकली. त्यामध्ये महत्वाचं नाव अशोक खेमनर, घराविना काम करणारा कार्यकर्ता, मनापासून काम करणारा कार्यकर्ता, जी जबाबदारी पडेल ती समर्थपणे घेण्याची क्षमता असणारा आपल्याला एक तरुण खरी पुन्हा उभी राहील, तिथे असं करायला आदर्श घेऊन ही तपासणी वाटतात.
निश्चितपणे परत सांगतो की मी या मित्रांनो या तिन्ही कृतींना आचार्यवाजी प्रदीप खेमनार जोगावाडी गंगुबाई खेमनार आणि प्रभातरावजी खेमनारजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. स्वर्गीय अशोकराव खेमनर यांच्या निधनानं बाजीराव खेमनर आणि कुटुंबियांवर मोठं दुःख ओढावलंय. या दशक्रिया विधीप्रसंगी आमदार शिवाजीराव कर्डिले आणि आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी सीताराम पाटील गायकर, करमाळ्याचे आमदार नारायणाबा पाटील, अतुल बेनके, मधुकर गर्दे, ज्ञानेश्वर तपकीर, ॲडव्होकेट माधवराव कानवडे आदींनीही श्रद्धांजली अर्पण केली. स्वर्गीय अशोकराव आणि त्यांचे मित्र शंकरराव ही जुडी अतिशय कार्यक्षम असं या सगळ्या परिसरामध्ये काम करत होती. आज हे जे काही आपण बसलोय हा सगळा परिसर ही स्मशानभूमीचे काम जिल्ह्यात दुर्लक्ष असं अतिशय सुंदर असं काम आणि काम सातूर गावामध्ये त्या जोडीने केली. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाजीराव पाटलांचा सतत त्यांना मार्गदर्शन असायचं आणि म्हणून बाजीराव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुसंस्कृत असं कुटुंब ठाकूरमध्ये उभं राहिलं. सुभाष असेल, त्यांचा दुसरा डॉक्टर म्हणून असेल, ही सगळी मुलं अतिशय कर्तृत्ववानाची ही त्या सगळ्या परिसरामध्ये कार्यरत होती आणि म्हणून अशोकच्या जाण्यानं हा सगळा परिसर हळहळला. आपण हे सगळं नंतर अर्पणी अनेक माध्यमांना दुःख या घटनेचं झालेलं आहे. सर्वात जास्त दुःख झाले ते बाजीराव पाटलांच्या ह्या वयामध्ये कर्तकार थोरला मुलगा जाणं ही अत्यंत धक्कादायक अशी घटना दादांच्या बाजीराव दादांच्या त्यांना आहे आणि म्हणून त्यांच्या कुटुंबियाला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये मी माझ्या परिवाराच्या वतीनं अकोले तालुक्यातील सर्व सहकारी संस्था अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे सर्व संचालकांच्या वतीनं मी त्यांना आणि आमच्या तालुक्यातील आमच्या सर्वांचे नेते आघाडीचे पितृ साहेबांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशोकरावांचं गाणं इतक्या परंतु ते
आपल्या सर्वांना सोडून गेलो, सर्वांना दुःखाच्या सागरामध्ये लुटून गेलो. सन्मान्य कर्मता हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची खाण आहे. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात यांच्या त्या सर्व संस्कारामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे कार्यकर्ते, स्वतःला झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते ते होत असतात. अशा कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे अशोकराव बळीराव पाटील. नागपूर परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. त्यांनी बळीराव पाटलांचा वारसा, समृद्ध वारसा त्यांना लाभलेला आणि त्यामुळे घरातूनच या सगळ्या गोष्टींचा बाळ करून लाभलेलं त्यांनी दादांचे भोसाहेबांचे संस्कार त्यामुळे समाजासाठी झटत राहायचं, समाजाच्या गोरगरीब माणसांचे प्रश्न सोडवत राहायचे. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक आणि युवक तसेच महिलांची उपस्थिती होती. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, संगमनेर.